3 ऑगस्ट 2024 रोजी शेकाप पक्षाच्या 77व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बादरपुरा कंधार जिल्हा नांदेड सुलोचना निवास व मुक्ताई प्रभा निवास येथे लाल बावटा ध्वजारोहण यावेळी पक्षाचे माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरडे व भाई माधवरावजी पेटकर यांनी शेकाप पक्षाचा इतिहास व त्यांची ध्येयधोरणे विशद केली. यावेळी मुक्ताई प्रभा निवास या ठिकाणी दिवंगत डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले आणि यावेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि श्री समोर ट्रस्टचे अंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाईने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकर्ते यांनी आपल्याला माहिती सांगितली आहे. लाल बॉर्डरचा आज वाढदिवस आहे, शेका पक्षाचा वाढदिवस आहे. पक्ष का स्थापन झाला तर 1948 स्वराज्य मिळालं. स्वराज्यामध्ये सगळे नेते म्हणजे श्रीमंत होते. महात्मा गांधी बॅरिस्टर होते, पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर होते, वल्लभभाई पटेल मोठे शेठ होते. असे मोठे मोठे गरिबातला शेतकऱ्याचा माणूस किंवा पुढारी नव्हता त्यावेळी. त्यामुळे लोकांना शंका आली 1 वर्षात की हे लोक काही स्वराज्य मिळालं तरी शेतकरी आणि मजुरांचा विचार करणार नाहीत आणि म्हणून आपला आपण वेगळा पक्ष स्थापन करावा. पुढच्या वर्षी अशा शेका पक्षाची स्थापना 1 वर्षानंतर करण्यात आली आणि त्याचा आज वाढदिवस आहे. त्याचं कारण हेच की शेतकरी कामगार आणि मध्यमवर्गीय निशाणीच आमची तशी आहे. शेतकऱ्याचं वेळा हातोडी कामगारांची 3 म्हणजे गोरगरीब लोकांची. तेव्हा अशा प्रकारे निशाणी घेतलेला हा लाल बावटा त्याचा आज वाढदिवस आहे. तो दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करतो. यंदा धोंडगे साहेब नाहीत, गेल्या वर्षीही नव्हते, तरी परंतु केशरावने घालून देण्याची जी पद्धती आहे, रीत आहे, पक्षाचं काम आहे, ते आमच्या परीने आम्ही चालू ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे मुलंही करत आहेत. तेव्हा आजच्या दिवशी आपण या समारंभाला उपस्थित झालो त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जय करायची करतो. जय करायची दिवशी 3 ऑगस्ट 1948 शेतकरी कामगार पक्षाची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटलाच्या प्रेरणेतून क्रांतिसिंह नाना पाटील, केशवराव जिदे, शंकरराव मोरे अशा सर्व सहकार्यांनी मिळून केली. या शेतकरी कामगार पक्षाच्या नावातच शेतकरी आणि कामगार यांचं हित साधण्याचा यांचा संकल्प होता आणि त्यानुसार या ठिकाणी या पक्षाच्या वतीनं शेतकरी आणि कामगाराचं हित त्या काळी साधला गेलं. आपला कंधार तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब, आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब, सर्व त्यांचे सहकारी या शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येयासाठी तळमळत होते. खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमानं या कंधार आणि लोहा या दोन्ही तालुक्यामध्ये, आजचा जरी लोहा तालुका असला तर त्या काळचा तो कंधार तालुकाच होता, आणि त्या कंधार तालुक्यामध्ये अनेक सत्याग्रह काढून या सर्वसामान्याच्या गोरगरिबांच्या आठापाकड जातीच्या ज्या मागण्या होत्या, पालवाल्याच्या, गिजडी समाजाच्या, नाहिरेवाल्याच्या, ज्यांना कोणी विचारत नाही, ज्याची कुठं पत नाही, अशा माणसाचं काम करण्याचं काम आयुष्यभर या पक्षानं केलं. केशवरावजी धोंडगे साहेब असतील, गुणावजी पुढे साहेब असतील, संभाजी पाटील पेटकर असतील, विठ्ठल पाटील पेटकर असतील, हे सगळी मंडळी जे होती हे ध्येयानं वेगळी मंडळी होती. आजकाल आपण जर बघितलं पक्षाचं तर पक्षाच्या खूप परिस्थिती वेगळी आहेत. आज नेते एका पक्षात, उद्या कार्यकर्ते एका पक्षात, परवा दिवशी नेते एका पक्षात, अशी परिस्थिती आज झालेली असली तरी शेतकरी कामगार पक्ष ह्या त्या काळचा खूप मजबूत पक्ष होता. खऱ्या अर्थानं त्या काळचे नेतेही तसेच होते, कार्यकर्तेही तसेच होते. जर आपल्याला माहीत असेल, आपल्या नगरीतलीच घटना आहे, संभाजी पाटील पेटकर सारखा माणूस आपली अंतिम इच्छा काय असे आपल्या नेत्याने विचारल्यानंतर माझा देह हा लाल बोवट्याच्या लाल बोवट्यामध्ये गुंडाळून न्यावा आणि माझ्यानंतर माझ्या समाधीवर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकवावा, ही ज्या वेळेला भावना त्यांनी व्यक्त केली, तर ती अशी भावना आज कार्यकर्त्यामध्ये आहे का? अशी भावना नेत्यामध्ये तरी आहे का? तर अशी परिस्थिती कारण शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भातली होती, परंतु आज शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती तशी राहिली नाही. तरी परंतु आपल्या या बहादूरपुरा नगरीमध्ये आज हा वर्धापन दिन, आज जवळपास 76वा वर्धापन दिन आहे, 77वा स्थापना दिन आहे आणि अशा दिवशी आपण सर्वजण या पक्षाच्या वरती आपल्या लहानपणापासून बघितल्या. ज्यांना मी आत्ताच म्हटलं की अनेक पक्षाचे झेंडे बघितले तर वेगळे झेंडे वाटतात, पण ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा बघितला त्यावेळेला कुठेतरी मनात एक वजनदारपणा निर्माण होतो. अशा पद्धतीचा हा झेंडा या ठिकाणी फडकुडे साहेबांच्या या निवासस्थानी आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करतो, आपल्या सर्वांना मनाची जयक्रांती करतो आणि आपले नेते आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब यांना मी अशी विनंती